शेती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो आपला बळीराजा. मात्र आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्यासोबतच सुशिक्षित तरुण तरुणी देखील शेती क्षेत्राशी वाट धरतायत. इतकंच काय तर चित्रपट सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते अभिनेत्रींना देखील शेतीची भुरळ पडते. आज आपण अशाच एका चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणीची यशोगाथा पाहणार आहोत. पुण्यातील तळेगाव दाभाडे जवळील भालसिंगवाडी या गावात स्नेहा राजगुरु या तरुणीने माळरान जमिनीला बहरून टाकलंय. वडील अनिल राजगुरु यांच्या मदतीने स्नेहाने फार्माकल्चर बाप बेटी फार्म या नावाने ही शेती फुलवलीय. त्यामुळे या शेतीची सध्या सर्वत्र चर्चा होत असून या ठिकाणी अगदी माळरानावर मातीची कमतरता असताना देखील उत्तम पिकं घेतली जात आहेत. त्यामुळे या बापलेकीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. मुलीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तिच्या शेतीच्या आवडीमुळे वडिलांनी उजाड माळरानावर शेती घेत लेकीचा हट्ट पुरवला. त्याचं नाव त्यांनी फार्माकल्चर बाप बेटी फार्म असं ठेवलंय. ही संकल्पना माझ्या मुलीमुळे मला लक्षात आली आणि तुम्हाला सांगतो की नेहमी मुलगी माझी बाहेर गेल्यानंतर हे फार्माकल्चर फार्म बनवते आणि पाहते. तर त्याच्यामुळं तिने सांगितलं आम्हाला की पप्पा काहीतरी वेगळं आपण करायचं, म्हणून आम्ही जागा शोधायला सुरुवात केली. आणि एक वर्षाच्या आतमध्ये हा प्लॉट पाहिल्या तिला हा प्लॉट खूप पसंत आला आणि आम्ही हे इथं ही जागा विकत घेतली एक वर्षापूर्वी. त्याच्यानंतर तिने जे परमाकल्चर जे तिथं पाहिलेलं होतं की काउंटर करून हे सगळं डिझाईन करून की परमाकल्चर म्हणजे जसे जंगलामध्ये प्रत्येक झाड एकमेकाला मदत करून वाढतं तसंच प्रकारे आम्ही ह्या शेतीमध्ये ते संकल्पना इथं राबवली. चित्रपट क्षेत्रात काम करणारी स्नेहा विविध ठिकाणी फिरायची, त्यातून तिला फार्माकल्चरची आवड निर्माण झाली. तिने अशाच एका फार्मला भेट दिली, त्यावेळी तिच्याही मनात स्वतःचं फार्म सुरू करण्याचा विचार आला. तिने याबाबत आपल्या वडिलांना कल्पना दिली. संपूर्ण बालपण शिक्षण शहरात गेलं, त्यामुळे शेतीचा कोणताही गंध तिला नव्हता. मात्र शेती काय असते, फार्मिंग काय असतं याबाबत स्नेहाने संपूर्ण माहिती घेतली. दुसऱ्या फार्म मध्ये जाऊन त्याचा अभ्यास केला, अनेक शिबिरांमध्ये भाग घेतला. तिच्या याच कल्पकतेतून आज एक भन्नाट फार्म उभा राहिलाय. नमस्कार, मी आहे बेटी आणि हे आहे बाप आणि हे आहे आमचं फार्म ज्याचं नाव आहे बाप बेटी फार्म. तर माझी इथे सुरुवात अशी झाली की मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍज अ स्क्रिप्ट सुपरवायझर म्हणून काम करत होते आणि काम करता करता मला बरेच वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आणि सिटीजमध्ये मला फिरायला मिळायचं, जिथे की मला फिरण्याची आवड तशी निर्माण होत गेली. आमचं शूटिंग संपलं की मी तिकडे अजून 10-15 दिवस राहून तिकडचे जे काय जागा आहे जवळपास ते एक्सप्लोअर करून मी तिकडे बघायचे की इथे नवीन काय आहे, इथे नवीन त्यांचं रिलिजन म्हणजे कसं काय करतायत, फार्मिंग आहे तर कसं करतायत. आणि फार्म स्टेज असं असायचे जे की तिथे तुम्ही जेन्युइनली खूप कमी पैशात राहू शकता आणि तिथेच खरं नॉलेज तुम्हाला शिकायला मिळतं. तर असंच एक पेट्रिकोर नावाच्या फार्ममध्ये मी गेले शिकण्यासाठी आणि तिथे ऍज अ व्हॉलंटिअर म्हणून मी एका आठवड्यासाठी गेले आणि 52 days तिकडे राहिले. तर तिकडे हे लोक परमाकल्चर प्रॅक्टिस करत होते आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी पहिल्यांदा हे सगळं बघितलं की ट्रीज कसे ग्रो होतात, व्हेजिटेबल्स कसे ग्रो करतात आणि चव ऑर्गॅनिक फूडची जी चव लागली माझ्या जिभेला, मग ती असं वाटलं की अरे बापरे, आपण जे काय बाहेर सिटीजमध्ये वगैरे खातो ते अतिशय फालतू आणि अतिशय बिलकुल पण खूप केमिकलवालं जेवण आहे, ते सगळं एकासारखंच टेस्ट करतं जे की त्याची रिअल चवच आपल्याला कळत नाहीये. मग त्या प्रकारे माझी ती तशी आवड निर्माण झाली आणि जर मी ते सगळं एक्सपिरियन्स मी पप्पांना नेहमी फोनवरती शेअर करायचे की आज आम्ही हे केलं, आज मी माती उचलली, आज मी हळदी कापली वगैरे, तर त्यांनाही इंटरेस्ट आला. ते म्हणाले आपण असं काही करू शकतो का. मग आम्ही विचार केला ठीक आहे, मग आपण जागा बघायला सुरू करू. मग आम्ही ऑलमोस्ट 1 वर्षापर्यंत ही जागा बघितली आणि ही जागा आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा इकडे आलो तर ह्या जागेमध्ये येताचपणे एक सेफ अशी एक फिलिंग आली की हीच ती जागा. मला इथे पाणी दिसतंय, संपूर्ण ठिकाणी हे डोंगरांनी असं कव्हर्ड केलेलं आहे, कम्प्लिटली फ्लॅट लँड नाहीये. मग मला असं वाटलं की ही इथे खूप सेफ एन्व्हायरमेंट आहे आणि ते अतिशय बरोबर होतं कारण हे जे सुंदर गाव आहे कोळवे आणि इथले जे जाधववाडी आणि भालसिंगवाडी असे जे लोक आहेत ते इथले खरंच जेन्युइनली खूप सपोर्टिव्ह आहेत. आधी सुरुवातीला थोडाफार त्रास सगळ्यांनाच होतो पण त्यांनी आम्हाला खूप इथे सपोर्ट केला, ज्याचे करून आम्ही एवढं सगळं जे काय करतो ते इथे करू शकलो. आणि आता बरोबर 1.5 वर्ष झालंय आम्हाला इकडे
आणि आम्ही ते बऱ्यापैकी झाडांची स्पीशीज लावलेली आहे. झोन वाईज परमाकल्चर प्रॅक्टिस करत आहोत. आणि माझ्या नंतर आता पप्पा रिटायर होतील एप्रिलमध्ये, आणि आय थिंक पप्पा इथे खूप छान या जागेचं पूर्ण लक्ष ठेवू शकतात, ज्या प्रकारे मी ट्राय करते घेण्याचे. आणि आम्हाला हा संदेश द्यायचा आहे ह्या फार्म मधून की लोक जे कोणी इथे येईल ते 100% इथून नॉलेज घेऊन जाणार की आपल्या भाज्या काय उगतायत, कशा उगतायत हे आपल्याला माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. प्लस झाडांबद्दल एक थोडंफार तरी तुमचं प्रेम नक्कीच इथे जागृत होईल, आणि तेच आमचा मोटिव आणि मोटिव आहे फ्युचरमध्ये जे कोणी आमच्याकडे येणार आहे त्यांच्यासाठी. आणि बाप बेटी हे जे नाव आहे ते आम्ही जे बाप बेटीचे रिलेशनशिप आहे ते लहानपणापासूनच खूप छान आहे. जे काय मी करते ऍज अ बाप म्हणून ह्यांनी मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केलेला आहे. संपूर्ण फॅमिली करते, माझी आई सुद्धा करते, पण एक ते बाप बेटीचं प्रेम ते नेहमीच असतं आणि त्यांनी मला नेहमी सपोर्ट केलेला आहे कुठल्याही गोष्टीत असो, भले ते फिल्म इंडस्ट्रीत असो किंवा फार्मिंग रिलेटेड असो. तर त्या प्रकारे त्यांनी मला तिथेही सपोर्ट केला, लहानपणाही केला आणि आता फार्मसाठी केला. मग ह्याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाव नसू शकतं आणि सोपं नाव. तर आमच्या बाप बेटीच्या नात्यासारखंच हे आमचं फार्म जे की बाप बेटी आहे. सध्या स्नेहा आणि तिचे वडील अनिल राजगुरु हे या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि अन्न पिकं घेत आहेत. अनेक आयुर्वेदिक झाडांची लागवड त्यांनी केली आहे. याशिवाय केळी, पपई आणि इतर फळझाडांचीही लागवड त्यांनी आपल्या शेतीमध्ये केली. फार्माकल्चर म्हणजे जंगलात पिकं एकमेकांच्या मदतीने वाढतात. याच संकल्पनेचा आधार घेत स्नेहा हिने खाद्यपदार्थांपासून ते औषधी वनस्पतींपर्यंत सर्व पिकांची लागवड आपल्या शेतात केली आहे. 2022 पासून तिने आपल्या शेतीमध्ये फळझाडांची लागवड केली असून आज ही फळझाडे चांगली बहरू लागल्याने आपल्याला शेतात आल्यानंतर एक आत्मिक शांतता लाभते असं स्नेहा शेवटी सांगते. तिच्या या फार्मला देश विदेशातील पर्यटक भेट देत असल्याचं ती सांगते. नव्याने शेती क्षेत्रात येऊन फार्माकल्चरची वाट धरणाऱ्या तरुण तरुणींसाठी स्नेहाचा हा फार्माकल्चर बाप बेटी फार्म नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.